मुंबई गोवा महामार्गावरील भोसटे घाटातील अवघड वळणावरती कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने समोरून निघालेल्या कारला कंटेनरने पाठीमागून धडक दिली आहे. या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झालाय. प्रभाकर अनंत भामरे हे आपल्या कुटुंबासह गोव्याहून मुंबईच्या दिशेने कारने जात होते, त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने कारला जोरदार धडक दिली. यावेळी सुदैवाने कारमधून प्रवास करणाऱ्या भामरे कुटुंबियांना कोणतीही इजा झाली नाही, मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावेळी कारला धडक दिल्यानंतर अनियंत्रित झालेला कंटेनर पुढे जाऊन भोसटे घाटात असणाऱ्या संरक्षण भिंतीला जाऊन धडकला. या धडकेनंतर कंटेनर चालक अब्दुल मोहिम हा कंटेनरमध्ये अडकून पडला होता. यावेळी मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी आणि विलास पाटणी यांनी घटनास्थळी धाव घेऊन कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले. या अपघातात जखमी झालेल्या कंटेनर चालकाला बाहेर काढल्यानंतर अधिक उपचारासाठी भरणे नाका येथील रॉयल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.